स्मृतिशील शुभांगिनी सुदास मोरे यांच्या 22व्या स्मृती दिनानिमित्त शुक्रवारी पनवेलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पुस्तक प्रकाशन तसेच स्मृती व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ऍडव्होकेट दिलीप काकडे लिखित बुद्धिस्ट पर्सनल लॉ बौद्धांची अस्मिता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही उत्साहात पार पडला. बहुजन प्रबोधन मंचाचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल काणेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी आपली खास उपस्थिती दर्शवल्याचे पाहायला मिळाले. महत्वपूर्ण बाब म्हणजे या पुस्तकातून बुद्धिस्ट पर्सनल लॉ बौद्धांची अस्मिता हा विषय संक्षिप्त रूपाने मांडण्याचा प्रयत्न दिलीप काकडे यांनी यशस्वीपणे केल्याने त्याबद्दल सर्व मान्यवरांनी कौतुकोद्गार काढले. 14 ऑक्टोबर 1956 नंतर धम्मानुयायांचा प्रवास नेमका कोणत्या दिशेने होणे आवश्यक होते व आस्थागायत कोणत्या दिशेने चालला आहे याचे दिशानिर्देशन करणारा हा महत्वपूर्ण विषय स्मृतीशे शुभांगिनी सुदास मोरे यांच्या मागील म्हणजेच 21व्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यानातून अधोरेखित केला गेला होता. दरम्यान आता पुस्तकाच्या माध्यमातूनही माहिती लिखित स्वरूपात उपलब्ध झाल्याने त्याचा बौद्ध धर्मीय लोकांना निश्चितपणे लाभ होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला गेला. बुद्धिस्ट पर्सनल लॉ हा विषय तुमच्या पर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. तिच्या स्मृती प्रित्यर्थ बुद्धिस्ट पर्सनल लॉ बौद्धांची अस्मिता हे गेल्या वेळेस झालेले व्याख्यान पुस्तक रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. तिच्या स्मृती प्रित्यर्थ एवढं सगळं मला भाग्य मिळतं आहे, त्यामुळे मी तिला पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम आणि अभिवादन करून तिच्या प्रेरणेमुळे एक कार्यक्रम झाल्यानंतर दुसराही कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या विचारमंचावरील सर्व मान्यवर ज्यांची नावं मी आता घेत नाही आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपण सर्व दम्म बंधू आणि भगिनींनो, हा जो स्मृती प्रित्यर्थ कार्यक्रम आहे, स्मृती दिनाच्या निमित्ताने जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला किंवा विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला मोरे कुटुंबियाच्याबद्दल म्हणजे दोन शब्द का होईना परंतु बोलणं आवश्यक आहे. म्हणजे स्मृतीशे शुभांगी सुदास मोरे यांची 4 मुलं गेल्या वर्षीही मी म्हटलं होतं ही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, कारण 22 वर्षापूर्वीचा जो प्रसंग असेल तो कसा असेल गेल्या वर्षीही मी बोललो होतो आणि 22 वर्षानंतर म्हणजे आत्ता हा मोठा मुलगा एवढा असेल तर बाकीची कशी परिस्थिती असेल, या कशा परिस्थितीतून पुढे आलेले आहेत आणि आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांची काहीतरी सामाजिक जबाबदारी आहे, नव्हे तर मनधानाने ही मुलं सामाजिक जबाबदारी आपल्या आईच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं पेलतात याबद्दल आपण सर्वांनी मिळून त्यांचा आभार मानू आणि टाळ्याच्या गजरात त्यांचं अभिनंदन सुद्धा करू. बुद्धिस्ट पर्सनल लॉ ऍक्शन कमिटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय समन्वयक सुमित मोरे यांच्या मार्फत सदर पुस्तक प्रकाशित करण्यात आलंय, ज्याचा आनंद यावेळी व्यक्त करण्यात आला. तर ऍडव्होकेट दिलीप काकडे यांचे यंदाचे व्याख्यान देखील उपस्थितांना कायदेविषयक गोष्टींचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करून गेले. धर्मांतरित बौद्धांचा संविधानिक दर्जा या विषयाला अनुसरून दिलीप काकडे यांनी व्याख्यानाद्वारे कार्यक्रमात मार्गदर्शन केले. SC ST OBC मायनॉरिटी आणि जन म्हणजे अनुसूचित जाती आहेत, इतर मागासवर्गीय आहेत, अल्पसंख्याक आहेत, धार्मिक अल्पसंख्याक आहेत आणि जनरल आहेत. यामध्ये धर्मांतरित बौद्धांचा नक्की अनुसूचित जातीचा दर्जा आहे की धार्मिक अल्पसंख्याकाचा दर्जा आहे की ओबीसीचा दर्जा आहे की जनरल दर्जा आहे की नेमका कुठला कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस आपला आहे हे जोपर्यंत तुम्ही डिसाइड करत नाही तोपर्यंत मात्र विकास माझा अनुसूचित जाती म्हणून झाला का धार्मिक अल्पसंख्याक झाला का ओबीसी म्हणून झाला हा प्रश्न बेसिक जसाची तसा राहतो. कारण 54 ते 90 सालापर्यंत आम्हाला ओबीसीचा दर्जा होता, 90 च्या नंतर आपण अनुसूचित जातीकडे प्रवास करतोय, त्यामुळे 56 पासून 2014 पर्यंत काही काळ अनुसूचित जाती काही काळ ओबीसी. आत्ता कसा दर्जा आहे, आत्ता 65 लाख लोकांना भारत सरकारने कायदेशीर धार्मिक अल्पसंख्याकाचा 1992 च्या कायद्या अंतर्गत दर्जा दिलेला. म्हणजे जे धर्म लिहितील ते धार्मिक अल्पसंख्याक आहे आणि जे जात लिहितील ते अनुसूचित जातीचे आहे. त्यामुळे आजही आपला समाज संविधानिक 2 दर्जामध्ये विभक्त आहे,
हा विषय बेसिक आहे की माझा नेमका मी नेमका कोण, मी अनुसूचित जातीचा की मी बौद्ध आहे, हीच आपली आयडेंटिटी 56 च्या नंतर आतापर्यंत अजूनपर्यंत ही आज फिक्स करू शकलेलो नाही। आपण अधिकृतपणे आजही दोन वर्गामध्ये विभक्त आहे, हे किती भयानक आणि किती गंभीर आहे याचं उदाहरण सांगतो की या दोन वर्गाला कायद्याने रोटी बेटी व्यवहार करता येत नाही। बौद्धांना महाराबरोबर लग्न करता येत नाही, महाराला बौद्धाबरोबर लग्न करता येत नाही, कारण महार ही हिंदूंची जात आहे आणि दोन धर्माचं लग्न व्हायचं असेल तर कुणाला तरी आपला धर्म बदलावा लागतो आणि नवरा बायको एकाच धर्माची असतील तर त्यांचं लग्न लागतं रोटी बेटी व्यवहाराचा। त्यामुळे जरी आपण इथे अधिकृतपणे आपली संख्या दिसत असली मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये, तरी सुद्धा आपण दोन संविधानिक दर्जामध्ये विभक्त आहोत। ज्या देशामध्ये मी राहतो त्या देशामध्ये सगळ्यांची जी आयडेंटिटी कुठली ना कुठली तरी आहे, तशी माझी ही आयडेंटिटी असली पाहिजे आणि ही आयडेंटिटी फिक्स करण्यासाठी बौद्ध समाजाला, धर्मांतरित बौद्ध समाजाला जाहीरपणे आव्हान विनंती वजा आव्हान करण्यासाठी हा विषय आहे। विषयाचं इंट्रोडक्शन थोडक्यामध्ये जे हा विषय या विषयाचं मूळ जे आहे ते अनुसूचित जातीच्या सवलतींचं या विषयाचं मूळ आहे। मी पहिला मुद्दा तुमच्या समोर मांडणार आहे की 1956 सालापासून म्हणजे 1910 सालापासून ते 2014 सालापर्यंत अनुसूचित जातीच्या सवलतींच्या मागणीचा प्रवास आपला कशा पद्धतीने झालेला आहे, त्यानंतर मग सांस्कृतिक आणि त्यानंतर राजकीय, परंतु अनुसूचित जातीच्या सवलतीमुळे धम्म क्रांतीला किती मोठ्या प्रमाणामध्ये कीळ बसलेली आहे हा विषय तुमच्या समोर स्पष्ट करणं आवश्यक आहे। त्या विषयाला सुरुवात करत असताना की अनुसूचित जाती आपल्याला मनुच्या कायद्याप्रमाणे अस्पृश्याला कुठल्याही प्रकारचं आरक्षण नव्हतं, कुठल्याही प्रकारच्या राखीव जागा नव्हत्या। अस्पृश्य जातींना राखीव जागा कधी मिळाल्या लागल्या, तर अस्पृश्य जाती नेमक्या किती आहेत हेही या देशामध्ये 1910 सालापर्यंत कुणाला माहिती नव्हतं, कारण त्याची यादीच बनवली नव्हती। 1910 सालामध्ये ब्रिटिशांनी या देशामध्ये अस्पृश्य जातींची भारतातील यादी बनवली, बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर ती अस्पृश्य मूळचे कोण हे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये 429 जाती आपल्याला आढळतात। स्मृतीशी शुभांगिनी सुदास मोरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत दरवर्षी खास कार्यक्रम आयोजित करून बौद्ध अनुयायांच्या हिताचे प्रयत्न केले जात आहेत। या कार्यक्रमास बौद्ध समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती, तर प्रियदर्शी प्रकाशनचे प्रमुख सुमित मोरे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच धम्म प्रकाशचे संपादक बाना धांडोरे, प्राध्यापक आये इनामदार यांनी खास उपस्थिती दर्शवून बुद्धिस्ट पर्सनल लॉ ची गरज व्यक्त केली आणि आपली भूमिका मांडली। आज माझी आई स्मृतीशी शुभांगिनी सुदास मोरे हिच्या 22व्या स्मृती दिनानिमित्त आज आम्ही जाहीर व्याख्यान व पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सदर पुस्तक बौद्धांची अस्मिता, बौद्धांची अस्मिता म्हणजे 1956 नंतर बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची धर्मांतर झाल्यानंतर आज 1956 ते 2014 सातत्याने बौद्ध समाजाची मागणी सरकारकडे चालू आहे, पण सरकारने खूप दिरंगाई केल्यामुळं नेहमी टाळाटाळ केलेली आहे। तर ह्या मागणीला समाजात जनजागृती करण्याची जी मोहीम आम्ही राबवत आहोत किंवा हे जे प्रकाशन आहे ह्याच्या वतीने बौद्ध धर्मावर जी काही लिखाणं झालेली आहेत त्याच्यापेक्षा हे सगळं तुम्हाला वेगळं वाचायला मिळणार आहे समाजाला, आणि जे प्रश्न आहेत समाजाच्या मनामध्ये किंवा इतर लोकांच्या मनात जे प्रश्न निर्माण झालेत त्याची समर्पक उत्तरे आपल्याला ह्या प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक पुस्तकामध्ये मिळतील याची मला पूर्ण खात्री आहे। बुद्धिस्ट पर्सनलला हे जे पुस्तकात प्रकाशित होणार आहे तर ती पुस्तक समाजापर्यंत जाणं फार गरजेचं आहे, कारण सगळ्याच लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही याची गॅरंटी आम्हाला, आम्ही म्हणू शकत नाही मी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलो, पण पुस्तकाच्याही रूपानं आपण लोकांपर्यंत पोहोचू आणि ज्या लोकांच्या मनामध्ये काही किंतू परंतु जरी असेल तर ते वाचून त्यांच्या किंतू परंतु नष्ट होतील आणि त्यांना या कायद्याप्रती त्यांच्या भावना सकारात्मक होतील असा विश्वास वाटतो, आणि म्हणून ही पुस्तक या ठिकाणी आज प्रकाशित होणं गरजेचं आहे आणि ते आज होणार आहे। बुद्धिस्ट पर्सनला हा विषय बौद्धांच्या भवितव्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा आहे। बाबासाहेबांच्या स्वप्नातील बौद्धमय भारत ही संकल्पना त्याच्यातून निर्माण होणारी आहे आणि त्यासाठी हा विषय संपूर्ण भारतभर काकडेसाहेब हे घेऊन जात आहेत अभियानाच्या माध्यमातून। त्या माध्यमाला जो आमचा पेपर आहे धम्मप्रकाश त्याचा पूर्ण पाठिंबा आहेच, शिवाय त्या अभियानामध्ये आम्ही सक्रिय सहभागी आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये हा कायदा नक्की होईल याबद्दल आम्हाला शंका नाही।
स्मृतिशे शुभांगिनी सुदास मोरे यांच्या 22व्या स्मृतिदिनानिमित्त आज या ठिकाणी प्रियदर्शी प्रकाशनाच्या वतीने बुद्धिस्ट पर्सनला बौद्धांची अस्मिता या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही करत आहोत. हा विषय आम्ही गेल्या वर्षी व्याख्यान रूपाने मांडलेला होता, त्याचंच पुस्तक रूपाने आम्ही यावर्षी ते प्रकाशन करीत आहोत. यावर्षीच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही धर्मांतरित बौद्धांचा संविधानिक दर्जा, अनुसूचित जाती की धार्मिक अल्पसंख्याक या विषयावरती आमचं यावर्षीचं स्मृती व्याख्यान आहे. या व्याख्यानाचा आमचा उद्दिष्ट असं आहे की 1956 ते 2014 धर्मांतरित बौद्ध आहेत, या धर्मांतरित बौद्धांचा नेमका संविधानिक दर्जा कुठला असला पाहिजे आणि आत्तापर्यंत कुठला आहे, म्हणजे अनुसूचित जातीचा असला तर काय फायदे तोटे होतील आणि धार्मिक अल्पसंख्याक असेल तर काय फायदे तोटे होतील, या विषयाचं स्पष्टीकरण करण्यासाठी आज आम्ही हे स्मृती व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. हे स्मृती व्याख्यान आयोजित गेल्या वर्षीप्रमाणेच स्मृतिशे शुभांगिनी सुदास मोरे यांचे सुपुत्र आयुष्यमान सुमित मोरेजी यांनी हा संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांचंच प्रियदर्शी प्रकाशन आहे. प्रियदर्शी प्रकाशनाच्या वतीने त्यांनी हे गेल्या वर्षीचं व्याख्यान पुस्तक रूपाने आज प्रकाशित करीत आहोत. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी भंडाऱ्यावरून प्राध्यापक आमचे मित्र अनिल कानेकर हे बुद्धिस्ट पर्सनल ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. त्याचबरोबर नागपूरवरून प्रदीप भावे जे बहुजन विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूरवरून धम्मप्रकाश या पाक्षिकाचे संपादक आमचे बाणा धांडोरे साहेब आहेत, हे या कार्यक्रमाला विशेष उपस्थित आहे. त्यामुळे आजचा जो स्मृतिदिनाचा कार्यक्रम आहे, या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बुद्धिस्ट पर्सनलला राष्ट्रीय समन्वयक असलेले आमचे म्हणजे सुमित मोरे हे प्रियदर्शी प्रकाशनाचे जरी असतील आणि संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक असतील तरी तेही आमच्याबरोबर बुद्धिस्ट पर्सनलची जी मुवमेंट आमची राष्ट्रीय स्तरावरती सुरू आहे त्याच्यामध्येही ते राष्ट्रीय स्तरावरती आमचं जे काय कार्य चालले त्याचा ते एक घटक आहेत. आमची ही संपूर्ण टीम गेल्या अनेक वर्षापासून बौद्धांचे कौटुंबिक कायदे झाले पाहिजेत, हे कायदे करण्याचे राज्याला आणि केंद्राला अधिकार आहे, त्यामुळे केंद्राकडेही आणि राज्याकडेही आमचा हा प्रयत्न सुरू आहे. आम्ही राज्य सरकारला म्हणजे हे नवीन सरकार आलं त्या नवीन सरकारलाही आम्ही मार्च महिन्यामध्ये निवेदन सादर केलं. आम्ही निवेदन सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि ही प्रक्रियासुद्धा सुरू केलेली आहे असं वर्तमानपत्रातून आपण वाचलेलंच असेल. आणि सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी हे बुद्धिस्ट पर्सनल ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाचं शिष्टमंडळ ज्यावेळेस भेटलं त्यावेळेस सविस्तर त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यांनी बुद्धिस्ट पर्सनल लॉचा मसुदा तयार करण्यासाठी बौद्ध समाजातील विविध तज्ज्ञ अभ्यासक आणि शासनाचे आणि समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधी मिळून एक ड्राफ्टिंग कमिटी स्थापन करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ही ड्राफ्टिंग कमिटी बनवण्याची प्रक्रिया सामाजिक न्यायमंत्र्याच्या माध्यमातून सुरू आहे अशी आम्हाला त्यांच्याकडून ही माहिती आमच्या शिष्टमंडळाला मिळालेली आहे आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातूनही बुद्धिस्ट पर्सनला ची ड्राफ्ट बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सरकारचा सकारात्मक प्रतिसाद सध्या तरी आमच्या या विषयाला मिळालेला आहे असंच आम्ही म्हणतो. आणि सरकारने जी ही ड्राफ्टिंग कमिटी बनवण्याची जी प्रक्रिया सुरू केलेली आहे किंवा हा जो निर्णय घेतलेला आहे त्याचं आम्ही स्वागतही करतो आणि सरकारने ही प्रक्रिया अशी पुढे चालू ठेवावी अशी विनंतीही करतो आहे. आम्ही संपूर्ण राष्ट्रीय स्तरावरती आम्ही स्वतः आमच्या ग्रुपच्या वतीने गेली 7-8 हे अगदी हिरिरीने भाग घेतो आहे. या विषयावर 25-30 आम्ही काम करतो आहे पण हा विषय 1956 चालत आहे. भारतामधल्या जेवढ्या विविध बौद्ध संघटना आहेत, भारतामधले विविध राजकीय पक्ष जे आंबेडकरी पक्ष आपण ज्यांना म्हणतो, या सर्वांच्या वतीने केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सातत्याने 1956 अर्ज करण्यात येत आहेत, विनंत्या करण्यात येत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुद्धा हा विषय करण्यासाठी नकार दिलेला नाही, म्हणजे या विषयासाठी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे परंतु ही प्रक्रिया पुढे जात नाही, म्हणजे मागणीला नकार नाही परंतु प्रात्यक्षिक मात्र अजूनपर्यंत होत नाही. याचबरोबर आम्ही समाजामध्ये जाऊन म्हणजे भारतामध्ये अनेक बुद्ध विहारामध्ये किंवा समाजामध्ये जाऊन बुद्धिस्ट पर्सनल लॉ काय आहे, बौद्धांचा विवाह कायदा काय आहे, गटस्फोट कायदा काय आहे, दत्तक कायदा काय आहे, वारसा हक्क कायदा का आहे आणि आम्हाला तो स्वतंत्र का पाहिजे याचं स्पष्टीकरण, याचं प्रबोधन करण्याचं काम
आम्ही सातत्याने संपूर्ण देशपातळीवरती राष्ट्रीय जनजागृती अभियान याच्या माध्यमातून केलेलं आहे. या जनजागृती अभियान जे बुद्धिस्ट पर्सनल ॲक्शन कमिटीच्या माध्यमातून आम्ही जे सुरू केलेलं आहे त्यामध्ये आम्ही सामान्य माणसाला हा विषय समजावून सांगितल्यानंतर त्याच्याकडून एक स्वाक्षरी घेतो. सन्माननीय व्यक्तीला जर समजावून सांगितलं तर त्यांच्याकडून त्यांच्या लेटरहेडवर आम्ही हा विषय आम्हाला मान्य आहे असं घेतो आणि संस्थेला समजावून सांगितल्यानंतर संस्थेच्या लेटरहेडवरती की हा विषय योग्य आहे, आम्हाला या आमचा या विषयाला पाठिंबा आहे, अशा तीन रूपाने आम्ही बुद्धिस्ट पर्सनल ॲक्शन कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभर हे जनजागृती अभियान आम्ही गेल्या मार्चपासून सुरू केलेलं आहे. याला भारतातून बौद्ध समाजातून आणि बौद्धेतर समाजातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.